घरात जाऊ शकत नाहीस. अहो पण मध्ये बोलायचं नाही. आर्या आतमध्ये जाऊ शकत नाही. दादा प्लीज असं करू नको. मी हात जोडते. मला फक्त एकदा मावशीला भेटायचं. का सोडू तुला आतमध्ये? सांग ना का सोडू? आतमध्ये फक्त आमच्या कुटुंबातल्या व्यक्तींनाच प्रवेश आहे. तू संबंध तोडलास ना आमच्याशी. तुला आज जाता येणार नाही. मावशीला भेटण्याचे सगळे अधिकार तू याआधीच गमावून बसलीस. तर तुझा आणि आमचा काही संबंध नाहीये. चल ना इथून. दादा असं नको करू. मी हात जोडते ना तुझ्या. दादा पाया पडते. असं नको करू प्लीज. मला मावशीला भेटू दे. दादा ऐक ना. ताई. अरे वा आलास तू. मला वाटलं दुपारपर्यंत येशील. नाही पहाटेच्या दृष्टीने निघालो. छान. आणलीस का औषधं? हो तुम्ही सांगितलेलं त्या साकीमाकडनं आणली. मिताली काय म्हणाले ते? ते म्हणाले आठवडाभर घ्या आणि नंतर कळवा. बर निशिकांची औषधं आहे ती नीट सांभाळून ठेवायची. जा. आर्या आतमध्ये काम करते का? नाही ती हॉस्पिटलमध्ये गेली आहे. तिची मावशी ऍडमिट. आर्या अरे प्लीज रडू नकोस. सावर स्वतःला. नाही सावरू शकत मी स्वतःला. कारण मला सावरणारी आत आहे माझी मावशी. मला खरंच मावशीबद्दल काही माहित नव्हतं म्हणून मी भेटू शकले नाही. अरे असं काय करतेस? मी तुला फोन केला होता. मी बोल. तू अजून इथेच गेली नाहीस? दादा मी हात जोडते. अरे असं प्लीज करू नको. मला फक्त एकदा मावशीला भेटू दे प्लीज. आई अरे अरे माझं डोकं ठिकाणावर नाहीये. मला सीएम सोडायला लावू नकोस. नाहीतर मी काय करीन माझं मला माहित नाही. ठीक आहे तू जा. अजय आता तुझ्या बायकोचं तोंडणं खूप चालतं. जरा नीट समजावून सांग तिला. सांगितलंयस का? ताई तू लक्ष देऊ नकोस. मी बोललोय तिच्याशी. बोललायस तरी मग कशाला आगाऊपणा करते ती? ताई नवीन आहे ना ती या घरात. कळेल तिला हळूहळू. जा घेऊन जा तुझ्या बायकोला. तिला मावशीच्या जीवाची पर्वा नाही. तिला इथे स्थान नाहीये. जा निघा. असं नका करू दादा. आर्याचा जीव आहे तिच्या मावशीवर. जा निघा इथं. मला कोणाशी वाद घालायचा नाहीये. दादा दादा एकदा आर्याला तिच्या मावशीला भेटतो. मी हात जोडतो. विश्वमोहन प्लीज आता तरी आर्याला तिच्या मावशीला भेटून द्या. ठीक आहे. काम फक्त 2 मिनिटं. मावशी मला माफ कर. तुला भेटायला यायला मला थोडा उशीरच झाला. हे काय होत बसलंय ग? हॅलो हॅलो अर्जुन. अजय बोलतो. अरे कुठेस तू? मी हॉस्पिटलमध्ये. आणि आर्या? ती तिच्या मावशीजवळ आहे आतमध्ये. काय ताई अर्जुन म्हणतोय की आर्या आयसीयू मध्ये आहे मावशीजवळ. झाली 2 मिनिटं. निघतो आणि पुन्हा इथे यायची गरज नाही.